सो वेलकम एवरी वन, वेलकम टू सदैव क्लासेस। दिस इज द टेक्स्ट बुक ऑफ स्टैंडर्ड 8 इंग्लिश मीडियम चं मराठीचं पुस्तक आहे, सुलभ भारती। इट इज नो द नेम ऑफ द बुक इज मराठी सुलभ भारती, राइट। तो हमने इससे एक चैप्टर ले लिया था, इससे अभी हम मी चित्रकार कसा झालोय तुम्ही पाहिलं आता। त्याच्यानंतर आपण आज दोन अजून की दोन कविता घेणार आहोत। पहिली कविता आहे आम्ही चालवू हा पुढे वारसा। मी मराठीमध्येच बोलतो, मैं पूरा मराठी में बोल रहा हूँ। अगर कुछ भी आपको दिक्कत है, कुछ भी डाउट है, तो आप मुझे बाद में पूछ सकते हैं, कुछ इसमें दिक्कत नहीं है, आप पूछ सकते हैं मुझे, ठीक है। चलो एक सेकंड गाइस। आम्ही चालवू हा पुढे वारसा लिहिलेला आहे जगदीश खेबुडकर यांनी। त्यांचा जन्म 1932 ते 2011 पर्यंत त्यांचा कालावधी आहे। तर त्यांचं म्हणणं काय, बघा काय त्यांना म्हणायचं आहे। खूप मोठे कवी आहेत, मराठीमध्ये प्रसिद्ध मराठी कवी आहेत, साहित्यिक आणि गीतकार आहेत। त्यांना अनेक गीतांचे वाचन केलेलं आहे, त्यांनी लिहिली गीते प्रसिद्ध आहेत। त्यांनी 325 मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली आहेत, बघा। त्याचबरोबर 25 पटकथा आणि 50 लघुकथा लिहिलेल्या आहेत, 5 नाटके, त्याचबरोबर दूरदर्शनवर मालिका, टेलिफिल्म यासाठी त्यांनी लेखन लिहिलं आहे। त्यांना गदिम पुरस्कार मिळालेला आहे, साहित्य सम्राट पुरस्कार मिळालेला आहे, वि शांताराम स्मृती पुरस्कार मिळालेला आहे, जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे। असे जवळजवळ त्यांना 60 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत। तर या कवितेत त्यांनी काय सांगितलेलं आहे, आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू पुढे वारसा। काय त्यांचं म्हणणं आहे की गुरुच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बांधून सत्कार्य करणे म्हणजे गुरुने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय। हा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन तुम्हाला या गीतातून कवी देत आहे। कारण तुम्ही जे काही शिकता हे एक लक्षात घ्या, कितीही तुमच्याकडे मोबाईल असू द्या, लॅपटॉप असू द्या, इंटरनेट असू द्या, बट जो तुम्हाला समोरून समोरून शिकवतो शिक्षक, जो तुम्ही शाळेत जाऊन शिकताय किंवा क्लासमध्ये येऊन तुम्ही शिकताय, हा जो काही वारसा आहे, हा वारसा कोणीतरी पुढे चालवला पाहिजे। कारण तुमच्यातून, मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, काही मुलं शिक्षक बनतील, काही मुलं डॉक्टर बनतील, काही इंजिनियर बनतील, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काय होणार, पुढे जाणार आहे, राईट। तुमच्यातले काही टीचर सुद्धा बनतील आणि इट्स व्हेरी गुड की टीचर बनणं सुद्धा चांगली गोष्ट असते। बघा काय म्हटलं त्यांनी, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। गुरुने आम्हाला जो काही वसा दिलेला आहे, हा वसा आम्ही पुढे चालवणार आहोत। जो काही गुरुने आम्हाला वसा दिलेला आहे, हा आम्ही पुढे चालवणार आहोत, हा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, गुरुचं ज्ञान आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत। पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, बघा हे जे गुरु आहेत ना, हे गुरुच आपले पिता आहेत, गुरुच आपले बंधू आहेत, गुरुच आपले सखा आहेत, लक्षात घ्या। आम्ही सॉरी तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, सूर्य तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा। या गुरुमुळेच, गुरुंमुळेच तुम्हाला काय मिळालेलं आहे, सूर्य, तुम्ही सूर्य आहात आणि तुमच्यामुळेच आम्ही, आणि आम्ही काय आहोत, आम्हाला कवडसा मिळालेला आहे, आम्हाला तुमच्यातून बरंच काय शिकण्यासारखं आहे। आणि तुम्ही कल्पवृक्ष आहात, कल्पवृक्ष असा वृक्ष असतो जो तुम्हाला सर्व काही देत असतो, बरोबर। जिथे काल अंकुर भिजातले, जिथे काल अंकुर भिजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा। हळूहळू काय होतं, जिथे अंकुर असतात त्या अंकुरचं वेल होते किंवा मोठं झाड होतं, तसंच आम्ही आज तुमच्याकडून शिकून, लहान मुलं आम्ही आहोत, आम्ही तुमच्याकडून शिकून आम्ही उद्या मोठे होणार आहोत, आणि तुमचे गुरुच तुम्हाला पुढे घडवत असतात। शिकू धीरता, शिकू धीरता, आम्हाला धीरता शिकायची आहे, शिकू धीरता। शूरता वीरता धरु थोर विद्ये सवे नम्रता, मने ध्यास हा एक लागो असा। आम्हाला धीरता शिकायची आहे, आम्हाला शूरता वीरता शिकायची आहे, आम्ही नम्र होणार आहोत विद्या विद्या ग्रहण करून, विद्या ग्रहण करून, विद्या ग्रहण करून, बरोबर। जरी दुष्ट कोणी करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन, मनी मनी मानसी हाच आहे ठसा। आम्ही दुष्ट जे असतील तर दुष्टाला आम्ही शासन करू, जे काही सज्जन चांगली माणसं आहेत त्यांना आम्ही काय करूया, त्यांच्या सोबत आम्ही राहू, आम्ही तसेच वागू। तुम्ही त्याग सेवा फळा ये अशी, तुझी कीर्ती राहील दाही दिशी, अगा पुण्यवंता भल्या माणसा। आपण जे काही करणार आहोत, जे काही त्याग करणार आहोत आणि त्याचं सेवा देणार आहोत, त्याचं फळ तर मिळणारच आहे। आणि जे काही तुम्ही चांगली कीर्ती आहे, ती चांगली कीर्ती दहा दिशांना पसरणार आहे, ती चांगली कीर्ती आपली दहा दिशांना पसरणार आहे। आणि आपण काय मानलं पाहिजे, भलं माणूस राहिलं पाहिजे, चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे, बरोबर।